स्वातंत्र्य दिनानिमित्त परभणी येथील मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हा परिषद येथेही ध्वजारोहण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले असून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त परभणी जिल्ह्यातील विविध विभागात ध्वजारोहण संपन्न झाले असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम शांततेत संपन्न झाला. यावेळी उपस्थित नागरिकांना गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणाद्वारे विविध संदेश दिले. आपल्या संदेश परभाषणात परभणी जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने परस्पर सहकार्य केल्यास जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने करता येईल आणि आपली जिल्ह्याची प्रगती होईल आणि असे मत व्यक्त करत जिल्हा त्या दिशेने पुढे जात आहे याचा मला अभिमान आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सर्वजण एकजुटीने प्रयत्न करूयात असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा सभापती यांच्या उपस्थितीत पार पडले. स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी स्वच्छ रथाचे उद्घाटन व स्वच्छता ऍप यावेळी उपस्थित नागरिकांना कशा प्रकारे वापरता येईल याबाबत माहिती देत तंबाखू, गुटखा आदी व्यसनांवर शपथ घेण्यात आली. झालेल्या या सर्व विभागातील ध्वजारोहणावेळी जिल्हाधिकारी पी रविशंकर, महानगरपालिका आयुक्त अनिल पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय तसेच खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वलताई राठोड, उपाध्यक्ष भावनाताई नखाते आदी मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. त्याचबरोबर आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, पोलीस प्रशासनाचे अधिकाऱ्यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक विधवा, माजी सैनिक आदींना पालकमंत्री यांनी भेट दिली. नगरीचे महापौर, सन्माननीय खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, अधिकारी, पत्रकार, युवक, मुले, मुली, नागरिक, बंधू, भगिनी, आपल्याला देशाच्या स्वातंत्र्या मजबूत पायाभरणी केली. त्यांच्यासह इतर अनेक महनीय नेत्यांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न अस्तित्वात आणण्यासाठी मोठा लढा द्यावा लागला. मी विनम्रपूर्वक अभिवादन करतो, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. गेल्या 71 वर्षाच्या आपल्या या देशाने राज्याने केलेल्या क्षेत्रात अनेक बाबतीत अभूतपूर्व प्रगती साधली आहे. मागासवर्गीयांच्या समाजातील दीन दुबळ्या उन्नती व्हावी यासाठी आर्थिक प्रगती वेगाने व्हावी हे समाजाचे मुख्य प्रवाहात सामील व्हावेत म्हणून आपले शासन त्यासाठी विकासाच्या विविध योजना कसोशीने राबवित आहे. याबरोबरच आपल्या कल्याणकारी राज्याचे ब्रीदही साध्य करीत आहे. आपला परभणी जिल्हा विकास मुबित व्हावा यासाठी, जिल्हा म्हणून ओळखला जावा याकरता अनेक योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीपणे आपला जिल्हा सतत अग्रेसर राहिला आहे हे सांगताना मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून वेगळा आनंद आणि अभिमान वाटतो. तुषार सिंचन योजना मोठी तरतूद केली आहे. मागच्या वर्षी देखील या 4,000 हेक्टर क्षेत्रावर सिंचनाची 5,500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले होते. राज्य शासनाने मागील 5 शेतकरी यासाठी जिल्ह्याला 3,000 लक्ष अंक दिला होता. त्यापैकी 2,270 पूर्ण झाले आहेत. तसेच 8,19,00,000 रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वाटप केले आहे. जिल्ह्याची मोठी संख्या शेतीवर अवलंबून असून त्यासाठी विकासासाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही महत्वाकांक्षी योजना ठरली असून जुलै 2018 पर्यंत सर्वात कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या 38,52,000 शेतकऱ्यांचे खातेदारांचं कर्ज खात्यावर रक्कम जमा झाल्या करण्यात आले आहे. याबरोबर जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून 2017 खरीप हंगामात बाधित झालेल्या 4,00,000 शेतकऱ्यांना 127 कोटी रुपये विमा देण्यात आला आहे.